एका लाल डायरीने राजस्थानच्या राजकारणात मोठं वादळ आणलंय. जयपूरच्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत या लाल डायरीची चर्चा सुरू आहे. मागील 4 वर्षात गेहलोत सरकारविरोधात भाजपकडे कोणताही ठोस मुद्दा नव्हता, पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर लाल डायरीच्या रूपाने भाजपच्या हातात आयतं कोरीत मिळाले. लाल डायरीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. लाल डायरीचं नाव ऐकताच काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या पायाखाली जमीन सरकते आणि काँग्रेस सरकारची काळी कृत्य या डायरीत असल्याचा आरोप त्यांनी एका जाहीर सभेतून केला. थोडक्यात, मणिपूरच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेली काँग्रेस लाल डायरीमुळे बॅकफुटवर गेल्याचं बोललं जात आहे. पण देशाच्या राजकारणात अशा कथित डायरी किंवा पत्राने राजकीय भूकंप झाल्याची ही पहिलीच वेळ नाही. इतिहासाची पानं पालटली तर त्यामध्ये असे अनेक किस्से आढळून येतात. यात काहींची राजकीय कारकीर्द पणाला लागली, तर काहींची खुर्ची गेली, तर काहींना तुरुंगवास देखील भोगावं लागलं. आता अशीच काही प्रकरणं आपण या व्हिडिओमधून पाहूया. सगळ्यात आधी राजस्थानमधील डायरीचं प्रकरण काय आहे ते समजून घेऊया. मणिपूरच्या घटनेवरून काँग्रेसने देशभरात मोदी सरकारविरोधात वातावरण तापवलंय. याच दरम्यान गेहलोत सरकारचे मंत्री राजेंद्र गुढा यांनी विधानसभेत आपल्या सरकारला सुनावलं. राजस्थानमध्ये महिलांवर अत्याचार वाढलेत, अशावेळी मणिपूरवर बोलण्याऐवजी आपण आपल्याच राज्यात लक्ष द्यायला हवं असं म्हटलं होतं. या वक्तव्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राजेंद्र गुढांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. मात्र माजी मंत्री राजेंद्र गुढांनी या लाल डायरीचा वाद पेटून दिला. हकालपट्टी केल्यानंतर अवघ्या 3 दिवसातच लाल डायरी घेऊन राजेंद्र गुढा विधानसभेत आले. त्यांनी विधानसभा अध्यक्षांसमोर डायरी काढली, पण विधानसभा अध्यक्षांनी ती डायरी सभागृहात सादर करून दिली नाही. त्यानंतर सभागृहात एकच गदारोळ झाला आणि प्रकरण हाणामारीपर्यंत आलं. अध्यक्षांच्या सांगण्यावरून मार्शलांनी राजेंद्र गुढांना सभागृहातून बाहेर काढलं. यानंतर राजेंद्र गुढांनी आरोप केला की राज्यसभा निवडणुकीच्या वेळी आमदारांचा घोडेबाजार झाला होता आणि त्याचा हिशोब या लाल डायरीत आहे. तसेच अशोक गहलोत यांचे पुत्र वैभव गहलोत अध्यक्ष असलेल्या राजस्थान क्रिकेटमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे आणि त्याची गुप्तता देखील याच डायरीत आहेत असा दावा राजेंद्र गुढांनी केला. आता आपण इतिहासात कोणत्या कोणत्या डायऱ्यांनी किंवा पत्रांनी खळबळ माजवली होती हे पाहूया. बोफोर्स घोटाळा प्रकरण. 1987 साली स्वीडिश रेडिओने बोफोर्स तोफांच्या खरेदीत घोटाळा झाल्याची बातमी प्रसिद्ध केली. हा करार 24 मार्च 1986 रोजी भारत सरकार आणि स्वीडिश कंपनी एबी बोफोर्स यांच्यात झाला होता. स्वीडिश रेडिओने आपल्या बातमीत कंपनीच्या संचालकाकडे सापडलेल्या एका डायरीचा उल्लेख केला. यानंतर भारताच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. केंद्र सरकारमध्ये मंत्री असलेला व्हीपी सिंग यांनी राजीव गांधींवर भ्रष्टाचाराचा आरोप करत आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी एका पत्रकार परिषदेत त्या डायरीचे पान पत्रकारांना दाखवले आणि त्यात राजीव गांधींच्या नावाने स्विस बँकेचे खाते असल्याचा दावा केला. 1989 निवडणुकीत सरकार आल्यानंतर आपण या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची घोषणा व्हीपी सिंग यांनी केली. त्यांची मोहीम यशस्वी झाली आणि राजीव गांधी यांचा पराभव झाला. व्हीपी सिंग देशाचे पंतप्रधान झाले. जैन हवालाकांड. 1993 जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एका डायरीसह पत्रकार परिषद घेतली. यात सुब्रमण्यम स्वामी यांनी ही डायरी हवाला व्यवसायी जैन यांची असल्याचा दावा केला. जैन यांच्यावर 1991 सीबीआयने छापा टाकला होता. याच जैन यांच्याकडून भाजप आणि काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी पैसे घेतल्याचा दावा स्वामींनी केला होता. स्वामीच्या या आरोपानंतर पुढे 2 ते 3 वर्ष हा वाद चांगलाच रंगला. अखेर 1996 लालकृष्ण अडवाणी यांना खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला होता. याशिवाय नरसिंह सरकारमध्ये मंत्री असलेल्या माधवराव सिंधिया, विशेष शुक्ला आणि बलराम जाखड यांनाही राजीनामे द्यावे लागले. जैन हवाला प्रकरणामुळे लालकृष्ण अडवाणी यांच्या राजकीय घोडदौडीला काहीसा ब्रेक लागला. अडवाणी हे त्या काळी पंतप्रधान पदाचे दावेदार मानले जात होते, पण त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान झाले. व्यापम घोटाळा. मध्य प्रदेशात 2013 उद्योगपती सुधीर शर्मा यांच्या घरावर आयकर विभागाने छापे टाकले होते. या छाप्यात एक डायरी मिळाली होती. या डायरीत मध्य प्रदेशच्या 2 मंत्र्यांना लाच दिल्याची माहिती होती. ही डायरी समोर आल्यानंतर मध्य प्रदेशात राजकीय खळबळ उडाली. यातूनच व्यापम घोटाळ्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. सीबीआयने या कथित घोटाळ्याचा तपास सुरू केला आणि सुधीर शर्मा यांना व्यापम घोटाळ्यातील मुख्य आरोपी ठरवले गेले. यानंतर सीबीआयने 2014 मंत्री लक्ष्मीकांत शर्मा यांना अटक केली. त्यांच्या अटकेनंतर शिवराजसिंह चव्हाण यांनी त्यांच्यावर तातडीने कारवाई केली. शर्मा यांची भाजपातून हकालपट्टी करण्यात आली.
मात्र त्यांची राजकीय कारकीर्द यामुळे संपुष्टात आली. 2018 ते तुरुंगातून बाहेर आले, पण भाजपने मात्र त्यांना तिकीट दिलं नाही. शिक्षक भरती घोटाळा. 2022 ईडीच्या एका कारवाईने बंगालच्या राजकारणात भूकंप आला होता. शिक्षक भरती घोटाळ्यात ईडीने अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी तपास यंत्रणेला कोट्यवधीची रोकडसह एक डायरी मिळाली होती. यात कोट्यवधीचे व्यवहार लिहिले असल्याचे बोललं गेलं. यानंतर ईडीने थेट ममता बॅनर्जी सरकारमधील मंत्री पार्थ बॅनर्जी यांच्यावर कारवाई केली. ईडीच्या अटकेनंतर पार्थ बॅनर्जी यांचं मंत्रीपद गेलं. आता पुन्हा एकदा देशात एका लाल डायरीवरून राजकारण आणि आरोप त्यारोप सुरू झाले आहेत. त्यामुळे राजस्थानमधील ही लाल डायरी नेमकं कुणाला जीवनदान देते आणि कोणाचा राजकीय बळी घेते हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसणारच आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती फॉलो करा.